हॅलो स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये ग्राफिक डिव्हायसेस बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिक्सचे पार्ट बघितलेले, वेक्टर आणि रास्टर. मग ह्याच्यासाठी म्हणजे ग्राफिक्स तयार करण्यासाठी आपण कोणते कोणते सॉफ्टवेअर्स वगैरे यूज करू शकतो हे आपण मागे बघितलेले आहे. तर ओके, तर आपण या व्हिडिओमध्ये आता व्हॉट इज म्हणजे ग्राफिक डिव्हायसेस म्हणजे काय हे आपण बघूया. ओके, अ ग्राफिक डिवाइस इज समथिंग वेअर यू कॅन मेक अ प्लॉट अपियर. ओके, ग्राफिक्स डिवाइसेससाठी तयार करण्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॉट आपल्याला मेक करावे लागतात. तर त्याच्यासाठी काय काय, विंडो ऑन युअर कम्प्युटर्स, विंडो ऑन युअर कम्प्युटर, त्याच्यानंतर PDF फाईल, PNG और JPG फाईल. ओके, स्केलेबल वेक्टर ग्राफिक्स फाईल अँड फाईल डिवाइसेस. ओके, म्हणजे ह्या ज्या काही हेसुद्धा आपण ह्याच्या थ्रू हेसुद्धा आपण काय करू शकतो, ग्राफिक डिव्हायसेस आपण तयार करू शकतो. आता तुम्हाला वेक्टर ग्राफिक्स वगैरे माहिती आहे की रास्टर आणि वेक्टर, की रास्टर ग्राफिक्स ज्या आहेत त्या इमेज काय जातात, फाटल्या जातात, पण वेक्टर डिवाइस किती झूम केलं तरी फाटल्या जात नाही. ओके, वेन यू मेक अ प्लॉट आर इन आर, इट हॅज टू बी सेंट टू बी स्पेसिफिक ग्राफिक डिव्हायसेस. ओके, द मोस्ट कॉमन प्लेस ऑफ प्लेस फॉर अ प्लॉट टू बी सेंट इन देअर इन द स्क्रीन डिव्हायसेस ऑन अ मॅक्स, द स्क्रीन डिव्हाइस इज लॉन्च्ड विथ कॉर्ड्स. ऑन विंडोज द स्क्रीन डिव्हायसेस इज लॉन्च्ड विथ विंडोज, अँड युनिक्स ऑर लिनक्स द स्क्रीन डिव्हायसेस इज लॉन्च्ड विथ एक्सपी. ओके, पुढे आपण डिस्क्रिप्शन बघूया, डिस्क्रिप्शन ऑफ सम ग्राफिक डिव्हायसेस. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, डेटा आउटपुट थ्रू ग्राफिक डिव्हायसेस ऑन कम्प्युटर सिस्टीम इज मेड पॉसिबल थ्रू टेक्निक्स दॅट यूज व्हिडिओ जनरेशन मॉड्यूल्स टू डिस्प्ले इमेजेस. धीस डिफर्स फ्रॉम टेक्स्ट मोड आउटपुट फॉर विच द कम्प्युटर जनरेट्स हॉरिझॉन्टल लाईन्स ऑफ अल्फान्युमेरिक सिम्बॉल्स. ओके, नेक्स्ट हा आता आपण बघितलेला अल्फान्युमेरिक सिम्बॉल्स. ओके, नेक्स्ट पार्ट आपण बघूया पिक्सेल्स. ओके, अ ग्राफिक डिस्प्ले इज कंपोज्ड ऑफ अ स्क्रीन ऑर पॅनेल दॅट इज मेड अप ऑफ अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल सेल्स ऑर डॉट्स दॅट आर कॉल्ड पिक्सेल्स. म्हणजे ग्राफिक डिव्हायसेसमध्ये पिक्सेल्स म्हणजे काय, की तुमचे जे काही कलेक्शन ऑफ स्मॉल सेल्स आणि डॉट्स तुम्हाला दिसणार आहेत डिस्प्लेला, त्यालाच काय म्हणायचं, पिक्सेल असं म्हटलं जातं. दिस पिक्सेल्स इमिट लाईट व्हेन दे आर स्ट्रक बाय अ बीम ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड स्विच्ड ऑन. म्हणजे जेवढ्या तुमची लाईट इमिट होणार आहे तेवढ्यावरती तुमचे इलेक्ट्रॉन बीम्स काय होणार आहेत, ज्या पिक्सेलवरती तुमची लाईट इमिट होणार आहे त्यावरती तुमचे इलेक्ट्रॉन बीम्स आहेत हे काय होणार आहेत, स्विच ऑन होणार आहेत. ओके, नेक्स्ट आपण बघूया एक्झाम्पल ऑफ कम्प्युटर ग्राफिक डिव्हायसेस, सॉरी बिटमॅप डिस्प्ले आपण बघूया. वन वे दॅट कॅन बी फॉर्म्युलेटेड फॉर अ डिस्प्ले बाय द कम्प्युटर इज थ्रू अ टेक्निक नोन ॲज बिटमॅप डिस्प्ले ऑर रास्टर स्कॅन डिस्प्ले. आता बिटमॅप डिस्प्लेमध्ये माहिती आहे तुम्हाला की मागच्या आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं की तुमच्या जे काही स्क्रीनवरती तुम्ही डिस्प्ले करणार आहात, आता बिटमॅप म्हणजे काय होणार आहे की बीटमध्ये तुमची इमेज डिस्प्ले होणार आहे, म्हणजे तुमची स्क्रीन जी काय असणार आहे ती त्याच्यावरती जे काही हे असणार आहेत पिक्सेल्स हे 0-0 असणार आहेत, आणि जिथे आपण डिस्प्ले केलेलं आहे त्याचं 0 कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, 1 होणार आहे, आणि 1 झालेला जो काही पार्ट आहे तोच फक्त काय होणार आहे ते डिस्प्ले होणार आहे, त्यालाच बिटमॅप डिस्प्ले और रास्टर स्कॅन डिस्प्ले असं म्हणतात. ओके, नेक्स्ट आपण एक्झाम्पल ऑफ कम्प्युटर ग्राफिक डिव्हायसेस बघूया कोणते कोणते आहेत. बघा CRT, EGA म्हणजेच इन्हान्स ग्राफिक ॲडॅप्टर, CGA, VGA, SVGA, SVGA मॉनिटर्स, प्लॉटर्स, डेटा मॅट्रिक्स, लेझर प्रिंटर्स, फिल्म्स, फ्लॅट पॅनल डिव्हायसेस, व्हिडिओ डिजिटायझर्स, स्कॅनर्स, LCD पॅनेल्स, कीबोर्ड्स, जॉयस्टिक माऊस, टच स्क्रीन्स, ट्रॅकबॉल एटसेट्रा. हे सगळे एक्झाम्पल कोणाचे आहेत, कम्प्युटर ग्राफिक डिव्हायसेसचे आहेत. द मोस्ट कॉमनली यूज डिस्प्ले डिवाइस इज द CRT मॉनिटर. म्हणजे पहिले जे काही मॉनिटर किंवा TV असायचे बघा डब्यासारखे मोठे TV,
ओके आता सगळे आपले LCD वगैरे आलेत, LCD LED वगैरे, पण पहिले CRT मॉनिटर कसे असायचे, डब्या टाईप असायचे त्यांना, तर त्याच्यामध्ये सुद्धा कम्प्युटर ग्राफिक्स यूज केलेले असतात. आता कंपोनंट बघूया आपण. कंपोनंट्स ऑफ एन इंटरॲक्टिव्ह ग्राफिक सिस्टीम. फर्स्ट आहे ग्राफिक्स हार्डवेअर आणि ग्राफिक्स सॉफ्टवेअर. तर ग्राफिक्स सॉफ्टवेअरमध्ये काय काय आहे, तर ग्राफिक्स इनपुट अँड स्टोरेज डिव्हायसेस आहेत, ग्राफिक डिस्प्ले डिव्हायसेस. ग्राफिक्स सॉफ्टवेअरमध्ये जनरल प्रोग्रामिंग पॅकेजेस, स्पेशल पर्पज ॲप्लिकेशन पॅकेजेस. ओके आता ही जी काही जुनी जी काही सिस्टीम आहे तुमची, कंपोनंट्स ऑफ टिपिकल इंटरॅक्टिव्ह ग्राफिक्स सिस्टीमची, ही इथे डिस्प्ले केलेली आहे. इथे बघा, पहिले जे काही जुने CRT मॉनिटर आहेत, त्या CRT मॉनिटरमधले हे जे काही वर्किंग आहे ते इथे तुमच्या डायग्रामच्या ज्यामध्ये तुम्हाला डिस्प्ले केलेलं आहे. ओके फर्स्ट बघा, तुमची जी काही डिस्क मेमरी आहे. आता हे जे काही प्लॉटर, ओके प्लॉटर म्हणजे तुमची जी काही पिक्सेल्स वगैरे प्लॉट होणार आहेत ते कोण करतं काम, प्लॉटर करतं. ओके डिस्क मेमरी, डिस्क मेमरी म्हणजे तुमचं जे काही हे असेल, एखादी फाईल असेल किंवा काही असेल, इमेज असेल, ते कशामध्ये सेव्ह होणार आहे, डिस्क मेमरी. इथे आहे CPU, रास्टर डिस्प्ले प्रोसेसर. हा काय करणार आहे की तुमचं जे काही वर्क असणार आहे त्याचं प्लॉटिंग होऊन काय करणार आहे तो, त्या रास्टर डिस्प्ले काय करणार आहे की त्या पिक्सेल्सप्रमाणे तो काय करणार आहे तिथे, किंवा बिटमॅपप्रमाणे तुमची जी काही इमेजेस आहे ही काय करणार आहे तिथे प्रोसेस करणार आहे, नंतर CRT मॉनिटरला डिस्प्ले करणार आहे किंवा त्याची फिल्म रेकॉर्डर बनवणार आहे. ओके हे आहे कसलं आहे तुमचं, की ह्याचं ग्राफिक सिस्टीम कशी वर्कआउट करते त्याची ही डायग्राम आहे. ओके नेक्स्ट आपण बघूया इनपुट डिव्हायसेस फॉर ऑपरेशन इंटरॅक्शन. आता ही जी काही थेरॉटिकल पार्ट आहे या डायग्राममध्येच एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे ही जी काही डायग्रामचं एक्सप्लेनेशन या थेरॉटिकलमध्ये ह्या सगळ्या एक्सप्लेनेशनमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर आपण डायग्राम डायरेक्ट बघूया. तर त्या डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे की ह्युमन आणि मशीन यांच्यामधलं इंटरफेस दाखवलेलं आहे. ओके आता इंटरफेस कसा असतो, तर बघा ह्युमन इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग अँड डिसिजन मेकिंग. ओके जे जो काही तुमचा ह्युमन जो काही असणार आहे तोच प्रोसेस आणि काय करणार आहे, डिसिजन घेणार आहे. ओके मग काय करणार आहे, तर तो पहिला जो काही ह्युमन आहे तो काय करणार आहे, मोटार रिस्पॉन्सेस, तुमचे जे काही टाकलेली एखादी फेरी असेल ते काय करणार आहे, मोटार रिस्पॉन्सेसमध्ये जाणार, नंतर ते तुमचे जे काही क्वेरीज आहेत त्या सगळ्या कशामध्ये जाणार आहे, मोटार रिस्पॉन्सेसमध्ये, त्यानंतर तुमचे जे काही इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यावरती कंट्रोल्स करणार आहे, नंतर मशीन स्टेटमध्ये जाणार, तुमच्या ज्या काही एखादे हे असेल प्रोसेसिंग होणार आहे ती कशामध्ये होणार आहे, मशीन स्टेटमध्ये होणार, नंतर ते काय होणार आहे, तुमच्या इमेजेस किंवा काय एखादी फाईल असेल ती काय होणार आहे, इथे डिस्प्ले होणार आहे, आणि सेन्सेसरी स्टिम्युलेट. आता या सेन्सेसरी स्टिम्युलेट काय करणार आहे की तुमचं जे काही ओके सेन्सेसरी स्टिम्युलेट म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपण जरा पुन्हा बघूया. ओके तर ह्याच्यामधलं ह्युमन आणि मशीनमधलं जे काही इंटरॅक्शन आहे हे दाखवलेलं आहे, म्हणजे ह्युमनकडे कॅपॅबिलिटी असणार आहे की इन्फॉर्मेशन प्रोसेस आणि डिसिजन मेकिंग करण्यासाठी, तर मोटार रिस्पॉन्स हे तुमची जी काही हे असतील काही प्रोसेसिंग असतील ते कोणाकडे जाणार आहेत, कंट्रोल्सकडे जाणार आहेत, आणि त्याच्यानंतर मशीन स्टेटकडे जाणार आहेत. मशीन स्टेट काय करणार आहे की युजरला जे काही ॲक्सेप्ट जो काही डिमांडप्रमाणे जे काही हे असणार आहे आउटपुट असणार आहे ते कोणाकडे जाणार पाठवणार आहे, तो डिस्प्लेसकडे पाठवणार आहे, आणि डिस्प्लेस त्याच्यानंतर कुठे पाठवणार आहे, सेन्सेसरी स्टिम्युलेटकडे पाठवणार आहे. तर सेन्सेसरी स्टिम्युलेट काय करणार आहे म्हणजे काय, की डिस्प्लेसमध्ये समजा एखादी मूव्ही असेल एखादी व्हिडिओ असेल तर ती सिक्वेन्सप्रमाणे स्टिम्युलेशन्स करणे हे करायचं काम कोण करणार आहे, सेन्सेसरी स्टिम्युलेट करणार आहे, आणि त्याप्रमाणे तुम्हाला काय होणार आहे, ह्युमनला त्याप्रमाणे रिझल्ट इथे दिसणार आहेत. ओके तर हे आहे ह्युमन आणि मशीनमधलं काय आहे, इंटरफेस दाखवलेला आहे. ओके नेक्स्ट आपण पार्ट बघूया ग्राफिक्स इनपुट डिव्हायसेस. आता ग्राफिक्स इनपुट डिव्हायसेसमध्ये
ग्राफिक इनपुट डिव्हायसेसमध्ये कॉमनली यूज ॲनॅलॉग इनपुट डिव्हायसेस कोणते कोणते आहेत? पॅडल कंट्रोल, ट्रॅकबॉल, माऊस अँड जॉयस्टिक्स. हे आता हे ॲनॅलॉग इनपुट डिव्हायसेस आहेत. ओके, आणि कॉमनली यूज डिजिटल इनपुट डिव्हायसेस म्हणजे कोणते? लाईट पेन, मॅग्नेटिक पेन अँड टॅबलेट, टच पॅनेल अँड कीबोर्ड, डिजिटायझर्स, इमेज स्कॅनर्स. ओके, आता त्याच्यामधलं आपण पॅडल कंट्रोल बघूया. तर पॅडल कंट्रोलमध्ये बघा की काय दाखवलेलं आहे, की हा जो काही कन्व्हर्टर आहे तो ॲनॅलॉग टू डिजिटल कन्व्हर्जन करण्यासाठी आहे. आणि हा नॉब आहे, तो नॉब काय राहतो? फिरत, म्हणजे हा फिरवला जातो. ओके, आणि हा व्हेरिएबल रेजिस्टर आहे, म्हणजे एखादी समजा तुम्ही इन्स्ट्रक्शन टाकलात, आणि ही बघा, ही इथे एक वायर दाखवलेली आहे. ओके, ही इथे वायर दाखवलेली आहे. ह्या वायरमधून तुमचे जे काही ॲनॅलॉग सिग्नल्स असतात, त्या ॲनॅलॉग सिग्नल कशामध्ये कन्व्हर्जन करतात? तुमच्या डिजिटल सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम करतात. ओके, मग ॲनॅलॉगमधून काय येतात? तुमचे ॲनॅलॉग सिग्नल्स येतात, आणि ते नंतर कन्व्हर्ट कशामध्ये होतात? डिजिटल सिग्नल्समध्ये होतात. ओके, म्हणजे ॲनॅलॉग सिग्नल कसे असतात? तुमचे जे काही साईन वेव्ज आहेत, असे अशा प्रकारचे जे काही साईन वेव्ज असणार आहेत, ते सग काय असणार आहेत? ॲनॅलॉग सिग्नल्स असणार. म्हणजे एखादी तुम्ही इन्स्ट्रक्शन समजा दिलात, तिचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ॲनॅलॉग सिग्नलमध्ये होतं. म्हणजे एखादी वायरमधून सिग्नल्स एखादी असतात, ते सिग्नल्स कशा प्रकारचे असतात? साईन वेव्ज असतात, असे वेव्ज असतात लाटांसारखे. ओके, तर ते ॲनॅलॉग सिग्नल्स असतात, आणि तो मग पॅडल कंट्रोल काय करतो की त्याचं डिजिटलमध्ये कन्व्हर्जन करतो. ओके, नेक्स्ट आपण पार्ट बघितलेले आहे ट्रॅकबॉल. हा ट्रॅकबॉल आता सहसा कोणी यूज करत नाही, म्हणजे पूर्वी ह्या ट्रॅकबॉलचा यूज करावा लागत होता. तर ट्रॅकबॉलवरती हे काय ट्रॅक्स, हे बॉल्स आहेत, ते हाताने फिरवले जात होते. आणि ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती पोझिशन दाखवली जायची. म्हणजे समजा हे सुद्धा कसा कन्व्हर्टेड आहे? ॲनॅलॉग टू डिजिटल कन्व्हर्जन आहे. समजा आपल्याला माऊस, फॉर एक्झाम्पल, समजा एखादी आपल्याला समजा माऊसप्रमाणे हे काय करणार आहे, यूज होतं, त्यालाच काय म्हणतात? पाम ऑफ द हँड. म्हणजे समजा आपल्याला व्हर्टिकली समजा माऊस आपण फिरवतो, तर तो कोणता ॲक्सिस जाणार आहे? वाय ॲक्सिस. समजा हॉरिझॉन्टली केलं तर एक्स ॲक्सिस. त्याच्याप्रमाणे त्यांच्या पोझिशन काय झाल्या, त्या पोझिशन ह्या ॲक्सेप्ट केल्या जायच्या, आणि त्यांचं कन्व्हर्जन नंतर मग ए टू डी कन्व्हर्ट, म्हणजे त्याचं कन्व्हर्जन ॲनॅलॉगमध्ये होतं, आणि त्याचं नंतर डिजिटलमध्ये कन्व्हर्जन. म्हणजे त्याप्रमाणे तुमचा जो काही समोरचा कर्सर आहे, तो समोरचा कर्सर त्याप्रमाणे फिरत राहायचा. ओके, ही जी काही सिस्टीम आहे आत्ता कोणी यूज करत नाही. तर आत्ताच्या पुढचा जो काही सिस्टीम आहे, ह्या ट्रॅकबॉलवरून माऊस निघाला. या माऊसच्या, म्हणजे पूर्वी जे काही माऊस होते, त्या माऊसच्या आतमध्ये हा एक बॉल यूज केला जायचा. म्हणजे जसं आपण माऊस फिरवू, तसं त्या त्या पद्धतीने तुमचे जे काही व्हेरिएबल्स आहेत हे चेंज होत राहायचे, एक्स आणि वाय व्हेरिएबल्स. आणि त्यांचं कन्व्हर्जन मग ॲनॅलॉग डिजिटल कन्व्हर्ट व्हायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, ह्या अशा प्रकारचे माऊस आहेत. हे जे काही पूर्वी माऊस होते, त्या माऊसमध्ये इथे काय केले जायचे, इथे जो काही हा व्हील बटन होता, जसं आपण माऊस फिरवू त्याप्रमाणे समोरचा कर्सर काय होता? फिरत राहायचा. हे काय आहेत? पहिले मेकॅनिकल माऊस असं म्हणतात, आणि आत्ताचे आपण जे काही माऊस यूज करतो ते ऑप्टिकल्स माऊस असतात. त्याच्यामध्ये माऊसच्या खालच्या साईडला ही एक रेड कलरची लाईट पेटलेली असते, रेड कलरची लाईट आपल्याला दिसते. तर हे जे काही हे इथे एक सेन्सर बसवलेला असतो, की हा समजा आपण माऊस असा पलटी केला, तर तो सेन्सरची जी काही लाईट आहे ती कमी कमी होत जाते. म्हणजे त्याला एक सरफेस तिथे सेन्स होत नाही, त्याप्रमाणे म्हणून तो काय होत लागतो, की त्याची जी काही लाईट आहे ती कमी कमी होत जातो. आणि जेव्हा तुम्ही सरफेसवरती हा पलटा असा ठेवलात, तर तेव्हा त्याला सेन्स होत राहतं की हां, हा सरफेस आहे. आणि त्याप्रमाणे तो काय करत राहतो, तुमचं जे काही पोझिशन आहे, ही पोझिशन त्याप्रमाणे काय राहणार आहे? चेंज करत राहणार आहे.
जे माऊसमधले दोन आपण प्रकार बघितले, एक मेकॅनिकल माऊस आणि एक ऑप्टिकल माऊस. मेकॅनिकल माऊसमध्ये व्हील बटनचा यूज केलेला आहे आणि ऑप्टिकल माऊसमध्ये ऑप्टिकल सेन्सर यूज केलेला आहे. ओके, हे आहे जॉयस्टिक. आता हा जो काही जॉयस्टिक आहे बघा, अशा प्रकारचा आहे. जॉयस्टिक कन्सिस्ट ऑफ स्मॉल व्हर्टिकल लेवर माउंटेड ऑन अ बेस इज यूज स्टीर द स्क्रीन कर्सर अराउंड. आता जॉयस्टिक म्हणजे काय की तुम्ही कसंही हॉरिझॉन्टली त्याला मूव करू शकता, व्हर्टिकली मूव करू शकता, क्रॉस रिमूव हे करू शकता. हे कशा प्रकारे हा जॉयस्टिक तुम्ही यूज करू शकता, त्या त्याप्रमाणे तुमच्या ह्याची काय होणार आहे, पोझिशन आहे ती पोझिशन तुमची चेंज होत राहणार आहे. ओके, हा लाईट पेन. तर लाईट पेनचा बघा, स्क्रीनवरती लिहिण्यासाठी, ओके, स्क्रीनवरती समजा एखादा लिहिण्यासाठी या लाईट पेनचा यूज केला जातो. तर इथे काय फ्लुरोसिंग स्पॉट असतात, तर या फ्लुरोसिंग स्पॉटवरती समजा या लाईट पेनने हे केलं तर ते इनपुट म्हणून कोणाला इन्स्ट्रक्शन जाणार आहे, या सिस्टीमला जाणार आहे आणि त्याप्रमाणे काय करणार आहे, ते वर्कआउट करणार आहे. हे इलेक्ट्रॉन बीम्स आहेत, ते इलेक्ट्रॉन बीम्स इथे सोडलेले आहेत आणि या लाईट पेनचा सुद्धा उपयोग कशासाठी यूज केला, लाईट पेन्स आर यूज टू सिलेक्ट स्क्रीन पोझिशन्स बाय डिटेक्टिंग द लाईट कमिंग फ्रॉम द पॉइंट्स ऑन द CRT स्क्रीन. म्हणजे हे सुद्धा यूज कशासाठी की पोझिशन सिलेक्ट करण्यासाठी आपण ह्या लाईट पेनचा सुद्धा यूज केला जातो. ओके, नेक्स्ट आहे मॅग्नेटिक पेन अँड टॅबलेट. ओके, मॅग्नेटिक पेन अँड टॅबलेट आर कंपोज टू डायमेन्शनल वायर ग्रीड अँड रेडिओ वेव इमिटिंग स्टीपलेस. ओके, हे सुद्धा मॅग्नेटिक टॅबलेट आहे. त्या मॅग्नेटिक टॅबलेटसुद्धा एक टचस्क्रीन्स प्रकारचे आहेत, जिथे जिथे आपण इथे काय करणार आहोत, टच करणार आहोत, त्याप्रमाणे त्या पोझिशन काय होणार आहेत, सिलेक्ट होत जाणार आहेत. नेक्स्ट आपण आहे टच पॅनेल. टच पॅनेलमध्ये सुद्धा तुमचा जो काही ऑप्टिकल टच पॅनेल्स मेक्स यूज सिरीज ऑफ इन्फ्रारेड लाईट इमिटिंग डायोड्स अँड सेन्सर्स लोकेटेड अराउंड द पेरिमीटर ऑफ द डिस्प्ले. म्हणजे जिथे आपण टच करणार आहोत तिथे काय होणार आहे, तुमची जी काही लाईट आहे ती सेन्स होणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जे काही काम करणार आहात, एक टचस्क्रीन जसं की आता मोबाईल वगैरे आले आहेत बरोबर आहे, टचस्क्रीनचे, तर जिथे आपण स्क्रीन टच करणार आहोत त्या त्या प्रमाणे तिथे लाईट बीम होऊन तिथल्या पार्ट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. ओके, आता कीबोर्ड आपण बघूया, कीबोर्डचं स्ट्रक्चर कसं आहे, वर्किंग कसं आहे. कीबोर्डवरती समजा एखादी की तुम्ही प्रेस केलात, मल्टिपल्स ऑफ की प्रेस केलात, तर ते कशामध्ये जाणार आहे, कीबोर्ड कंट्रोलर काय होणार आहे, तुमचा जो काही मल्टिपल्स ऑफ कीज आहे, समजा एक लेटर तुम्ही टाईप केला, त्याच्यानंतर पाठोपाठ दोन तीन लेटर असे सिरीज तुम्ही टाईप केला, तर ते एक स्कॅन करायचं काम होणार आहे, कीबोर्ड कंट्रोल करणार आहे. आणि कीबोर्ड बफरमध्ये हे जे काही मल्टिपल्स ऑफ तुमच्या ज्या काही सिरीज आहेत ते कशामध्ये ॲज अ टेम्पररी म्हणून कशामध्ये स्टोअर राहणार आहे, कीबोर्ड बफरमध्ये राहणार आहे आणि नंतर ते सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये जाणार. सिस्टीम सॉफ्टवेअर काय करणार, ते सिस्टीम सॉफ्टवेअर रिस्पॉन्स टू इंटरप्ट बाय रीडिंग द स्कॅन कोड फ्रॉम द कीबोर्ड बफर. म्हणजे कीबोर्ड बफरमधला जो काही डेटा आहे तो काय होणार आहे, इथे त्याचा जो काही कोड आहे तो सिस्टीम सॉफ्टवेअर काय करणार आहे, ते स्कॅन करून घेणार आहे आणि नंतर कुठे जाणार आहे, ते CPU जाणार आहे. द सिस्टीम सॉफ्टवेअर पासेस द स्कॅन कोड टू द CPU. म्हणजे तुमच्या कीबोर्ड बफरमधले जे काही की स्ट्रोक्स आहेत ते कशामध्ये होणार आहे, स्कॅन कोडमध्ये कन्वर्ट होणार आणि हे स्कॅन कोड कोणाला पास होणार आहे, CPU पास होणार आहे आणि नंतरच तुमच्या मॉनिटरला काय होणार आहेत, जे काही स्कॅन कोड तुम्ही CPU पास केलेले आहेत ते स्कॅन कोड तुमच्या मॉनिटरला डिस्प्ले होईल. ओके, हे जे काही कीबोर्ड आहेत ते सुरुवातीचे आहेत. बघा, परवा सुरुवातीचे जे काही कीबोर्ड आहेत त्याची जी काही हे बघा, USB पोर्ट बघा, आत्ताचे जे काही माऊस आहेत किंवा कीबोर्ड आहेत हे USB पोर्ट आहेत, म्हणजे युनिव्हर्सिबल पोर्ट आहेत. पण पूर्वीचे जे काही हे होते त्याचे प्रत्येकाचे पोर्ट हे काय होते, म्हणजे माऊसचा पोर्ट वेगळा असायचा आणि कीबोर्डचा पोर्ट वेगळा असायचा. म्हणजे माऊसच्या पोर्टला कीबोर्डचा पोर्ट बसायचा नाही किंवा कीबोर्डच्या पोर्टला माऊस, म्हणजे हे वेगवेगळ्या पिन्स होत्या
तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय आहेत की माऊसचे पण USB झालेले आणि कीबोर्डचे पण USB झाले, म्हणजे कोणत्याही पोर्टला ते काय होतात कनेक्ट होऊ शकतात. ओके, हे डिजिटायझर्स. एक ग्राफिक टॅबलेट आहे, ॲज अ पूर्वी आपण हे यूज केलं, आत्ता हे कोणी यूज करत नाही ग्राफिक टॅबलेट्स. ग्राफिक टॅबलेट्स प्रोव्हाइड हायली ॲक्युरेट मेथड फॉर सिलेक्टिंग कोऑर्डिनेट पोझिशन विथ ॲक्युरेसी अबाउट 0.05 mm. ओके, मेनी ग्राफिक टॅबलेट्स आर कन्स्ट्रक्टेड विथ रेक्टँग्युलर ग्रेड ऑफ वायर्स एम्बेडेड इन द टॅबलेट सर्फेस. ओके, नेक्स्ट आहे इमेज स्कॅनर्स. आता इमेज स्कॅनर तुम्हाला माहिती आहे की ह्या हा जो काही इमेज स्कॅनर आहे, त्या इमेज स्कॅनरमध्ये एखादा फोटो आपल्याला स्कॅन करायचा असेल तर तो परमनंटली आपण कम्प्युटरमध्ये ती जी काही इमेज आहे ती स्कॅन करून ठेवू शकतो. ओके, किंवा कोणालाही आपण पाठवू शकतो. नेक्स्ट आहे डेटा ग्लो. ओके, 3D इंटरॅक्शन डिव्हायसेस. आता हे ग्लोव्ज आहेत की हे ग्लोव्ज घातल्यामुळे आपण कम्प्युटरशी काय करू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. की हे ग्लोव्ज घातल्यावर त्याप्रमाणे काय होणार आहे, इथे त्याप्रमाणे इथे काय होणार आहे, वर्किंग होणार आहे. द ग्लोव्ज इज कन्स्ट्रक्टेड विथ अ सिरीज ऑफ सेन्सर्स दॅट डिटेक्टेड हँड अँड फिंगर्स मुवमेंट्स. म्हणजे हे ग्लोव्ज घातल्यानंतर त्याच्यामध्ये सेन्सर्स आहेत, ते सेन्स काय करणार आहे, तुमची या हाताची मुवमेंट कशी होणार आहे किंवा फिंगरची मुवमेंट कशी होणार आहे, त्याप्रमाणे काय होणार आहे, या स्क्रीनवरचा जो काय हात दिसतोय ते त्याचीसुद्धा मुवमेंट त्या तुम्ही केलेल्या मुवमेंटप्रमाणे होणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला हे जे काय डेटा ग्लोव्ज आहेत, हे डेटा ग्लोव्ज वेअर करण्याची गरज असते. ओके, त्याच्याच ॲडव्हान्स पार्ट बघा, हे आलेले आहेत ग्लोव्ज. हे ग्लोव्ज आपण जसे घालू त्याप्रमाणे काय होणार आहेत, तर वर्किंग करणार आहेत. म्हणजे हे फारसं मोस्ट ऑफ गेम्स वगैरे, व्हिडिओ गेम्स वगैरे आहेत, ते व्हिडिओ गेम्सवरती वगैरे यूज केले जातात. ओके, नेक्स्ट आपण बघूया टाईप्स ऑफ व्हिडिओ इनपुट डिव्हायसेस कोणते आहेत. मीडिया प्लेयर्स. आता या मीडिया प्लेयरमध्ये बघा, मीडिया प्लेयर्स आर डिव्हायसेस दॅट प्ले एनी सॉर्ट ऑफ मीडिया. दिस इन्क्लूड फिजिकल मीडिया प्लेयर्स सच ॲज VCRs, DVD प्लेयर्स, ब्ल्यूरे प्लेयर्स. ओके, हे सगळे मीडिया प्लेयर्स आहेत. व्हिडिओ गेम कन्सोल्स. व्हिडिओ गेम कन्सोल्स प्ले व्हिडिओ गेम मीडिया. दिस इन्क्लूड प्ले स्टेशन 3, एक्सबॉक्स 360 अँड एट्सेट्रा. ओके, नेक्स्ट आहे सॅटेलाईट केबल रिसिव्हर्स. आता हा जो काही सॅटेलाईट केबल रिसिव्हर आहे की ज्यांच्याकडे DISH TV अँटिना वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये हा सेटअप बॉक्स यूज केला जातो. तर दॅट अलाव यू टू रिसीव डिक्रिप्टेड व्हिडिओ सिग्नल्स फ्रॉम युअर सॅटेलाईट ऑर केबल सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे तुमच्या ज्या काही डिक्रिप्ट केलेल्या व्हिडिओ आहेत त्या कशामध्ये येणार, तुमच्या या सेटअप बॉक्समध्ये येणार आहेत आणि त्यानंतर ट्रान्सलेट होऊन तुमच्या कशाला दिसणार आहे, तुमच्या TV दिसणार आहे. ओके, नेक्स्ट आहे डिजिटल कॅमेरा. डिजिटल कॅमेरासुद्धा माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ऑडिओ इनपुट डिव्हायसेस कोणते. व्हॉइस इनपुट, हा बघा माईक आहे, हा ऑडिओ इनपुट डिव्हायसेससाठी यूज, म्हणजे मायक्रोफोन आहे, हा मायक्रोफोन यूज केला जातो. मायक्रोफोन्स कन्वर्ट स्पोकन वर्ड्स टू डिजिटल सिग्नल्स दॅट कॅन बी प्रोसेस्ड बाय अ कम्प्युटर. ओके, दिस इनेबल्स द यूजर टू यूज मायक्रोफोन अँड अल्टरनेटिव्ह द कीबोर्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिजिटाईज ऑडिओ सिग्नल्स. MIDI डिव्हायसेस अलाव डायरेक्ट इनपुट फ्रॉम म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स कॅपेबल ऑफ इलेक्ट्रिकल इनपुट आउटपुट. नेक्स्ट आपण बघूया ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ग्राफिक्स डिव्हायसेस. आता ह्याच्यामध्ये टाईप्स ऑफ कम्प्युटर ग्राफिक्स आहे. फर्स्ट ऑफ ऑल आहे नॉन इंटरॅक्टिव्ह ऑर सिम्पल ऑर पॅसिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स. आता इंटरॅक्टिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, की जे ग्राफिक्स आपल्या कम्प्युटरबरोबर किंवा एखाद्या सिस्टीमबरोबर ती कम्युनिकेट होत असतील, इंटरॅक्ट होत असतील, त्यांना आपण इंटरॅक्टिव्ह ग्राफिक्स असं म्हणूया. इंटरॅक्टिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स इन्वॉल्व्स अ टू वे कम्युनिकेशन बिटवीन कम्प्युटर अँड युजर. म्हणजे युजर आणि कम्प्युटरमध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी ह्या कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो. ओके, आता कम्प्युटर ग्राफिक्सचा यूज केला जातो, त्याच ह्याला काय म्हणायचं, इंटरॅक्टिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स असं म्हणायचं. आता नॉन इंटरॅक्टिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, की
इज नोन ॲज पॅसिव कम्प्युटर ग्राफिक्स. ह्यालाच काय म्हटलं जातं? पॅसिव कम्प्युटर ग्राफिक्स. इट इज द कम्प्युटर ग्राफिक्स इन विच यूजर डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ कंट्रोल ओवर द इमेज. किंवा यूजर आणि सिस्टीम कम्प्युटर ह्याच्यामध्ये कोणते इंटरॅक्शन, आता एखादं कार्टून आता इंटरॅक्टिव्ह म्हटल्यावर काय, म्हटल्यावर तुमचे जे काही व्हिडिओ गेम, म्हणजे तुम्ही ज्या काही आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितले इथे वरती की ग्लोव्ज वगैरे, म्हणजे आता हा यूजर आहे, यूजरने हा ग्लोव्ज घातलेला आहे, बरोबर आहे ना? म्हणजे यूजर आणि ही तुमची सिस्टीम, ही दोघांना कशी आहे, इंटरॅक्टिव्ह ग्राफिक्स आहे. ह्याच्यामध्ये काय, दोघांमध्ये कसं आहे, कम्युनिकेशन आहे. तसं नॉन इंटरॅक्टिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, की एखाद्या टी व्हीवरती समजा तुमचं कार्टून वगैरे लागलं, तुम्ही काही ॲक्शन केलात तरी त्या सिस्टीममध्ये काय फरक पडत नाही, तुमच्या ज्या काय ॲक्शन्स रिॲक्शन्स आहे त्यांचा इफेक्ट तुमच्या ग्राफिक्सवरती काही होत नाही, त्यांना काय म्हणायचं, नॉन इंटरॅक्टिव्ह ग्राफिक्स असं म्हणायचं. ओके, आता ह्यांच्यामध्ये काय, पॅसिव आणि ॲक्टिव्ह कंट्रोल, नो कंट्रोल. पॅसिवमध्ये कसं असतं, पॅसिव ग्राफिक्समध्ये नो कंट्रोल्स, ॲक्टिवमध्ये डायनॅमिक नेचर म्हणजे कंट्रोल्स असतात. पॅसिवमध्ये वन वे कम्युनिकेशन आणि ॲक्टिवमध्ये टू वे कम्युनिकेशन असतं, म्हणजे यूजर आणि कम्प्युटरमध्ये. नो इंटरॅक्शन ब्राउजर यूजर अँड हार्डवेअर. ओके, हँड बॅडविड्थ यूज इंटरॅक्शन, अर्लियर सपोर्टेड आणि मॉडर्न ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये यूज केले जातात. नो फॅसिलिटी याच्यामध्ये असते आणि इथे 2D आणि 3D ट्रान्सफॉर्मेशन्स असतं. ओके, नेक्स्ट आपण पार्ट बघणार आहोत. इथपर्यंत जो काही आपण आता पार्ट बघितलेला कम्प्युटर ग्राफिक्सचा, त्याच्याबाबतीत समजत कोणाला शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.